आरक्षण की धरती पर अब राजनीतिक परिपेक्ष में आरोप प्रत्यारोप देखने को मिल रहा है। इसी श्रृंखला में भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने कांग्रेस पर आरोप लगाते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार के वक्तव्य का विरोध किया है, जहां वडेट्टीवार ने ओबीसी कोटा से मराठा आरक्षण देने की बात कही थी। ओबीसी समाज हा महाराष्ट्र मध्ये 52% है आणि 27% ओबीसी ला आरक्षण हे कायद्याप्रमाणे नियमामध्ये बसून हे मिळालेलं आहे। वडेट्टीवार नाना पटोले आणि काँग्रेसची भूमिका ही दरवेळी दुपट्टी राहिली आहे। समाजामध्ये झगडे लावणं, पहिले त्यांनी मराठा समाजाले सोबत अन्याय केला, इथं त्यांनी झगडे लावण्याचा प्रयत्न केला, आता ओबीसी समाजामध्ये गट पाडून त्यांच्यासोबत अन्याय कसा होईल ही दुपट्टी भूमिका कोणाची असेल तर काँग्रेस नेतृत्वाची आहे। आणि म्हणून ओबीसी समाजाचं जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, हे महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे, मी आंदोलनकर्त्याच्या मनापासून मी अभिनंदन करतो। आणि विजय वडेट्टीवारची आणि ज्या काँग्रेसची जी भूमिका आहे, गट पाडायची आणि पुन्हा याच्यातून आरक्षण डायव्हर्ट करायचं, हे निश्चित स्वरूपात महाराष्ट्राचे ओबीसी समाज हे खपून घेणार नाही। आणि महाराष्ट्र समाज हा निश्चित स्वरूपात शासनाच्या पाठीमागे उभा आहे। आणि शासन मराठ्याला सेपरेट कसं त्यांना रिझर्वेशन देता येईल, सेपरेट त्यांना कसं आरक्षण देता येईल, त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे।